कुणी काही म्हणत असलं तर एका बाजूनं नानांनी लोकसभेला केलेल्या मदतीचं उपकार फेडण्यासाठी मी या निवडणुकीत बघा, आणि दुसऱ्या बाजूनं लोकसभेला नाकात बोट घातलेल्यांचं उठ काढण्यासाठी पण हे जात आहे. मग विधानसभा निवडणूक 2021 या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील सर, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बर्नी मामा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, प्रदेशचे निरीक्षक आदरणीय सुरेश अण्णा, या निमित्तानं महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस, शेतकरी संघटना, RPI आणि सगळ्याच घटक पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पदाधिकारी, आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते आपल्यावरती दुर्दैवानं लागलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या निमित्तानं अनेक जणांची भाषणं झाली. आदरणीय जयंत पाटील साहेब, मी पहिल्यांदाच मी बोलतो कमी आणि काम मात्र जास्त करणार आहे. आणि तुमच्या काय म्हणले पाटील साहेब, पहिल्यांदाच मी आपल्या समोर बोलतोय. मला पण एकंदरीत माझा स्वभाव असा आहे की मी जे बोलतो ते रोखठोक बोलतो. या जिल्ह्यात सगळ्याच कार्यकर्त्याला, सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळीला माहीत आहे की मी मागे पुढे कधी वागत नाही. जे असेल ते दोन ठोकून असते सगळ्या. आणि त्यानिमित्तानं याही निमित्तानं या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्यासमोर मी जास्त वेळ घेत नाही. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा दुर्दैवानं लागलेली निवडणूक होती. आदरणीय नानांसारखा एक जनसामान्याचा नेता दुर्दैवानं आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेला होता. आणि आमची ही सगळ्याची अपेक्षा होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी. तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली नाही. अनेक वेळा आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, साहेब असतील यांच्याशी ज्या ज्या वेळी मला विचारलं त्यावेळेस मी म्हणत होतो की आपण बिनविरोधच्या दृष्टीनं प्रयत्न करू. दुर्दैवाने तसा प्रसंग झालेला नाही. पण जयंत पाटील साहेब हा मतदारसंघ इतका सेन्सिटिव्ह आणि इतका शून्य मतदार आहे या ठिकाणचा. आत्ताची परिस्थिती सोडा, नानांना तुम्ही 3 वेळा निवडून दिलते. पहिल्या निवडणुकीची परिस्थिती काय होती हो? आम्हाला निवडणुकीची चर्चा करायला नरुटे साहेब सोलापुरात यावं लागलं होतं नानाला आणि मला. म्हणजे इतकं भीतीचं वातावरण. आणि 2000 निवडणुकीमध्ये तुम्ही जे उमेदवार आमच्यावरती दिलेले होते ती एकतर माड्यावरतीच कायल्यात पडायचं होतं, नाही तर मंगळवेढ्यात पडायचं होतं. आणि त्याची चर्चा करण्यासाठी 2008 पत्रतालमीच्या पूजेच्या स्टेजवरती नाना आम्ही एकत्र आलेलो होतो, कुणाला कळू नये. आणि त्यावेळेस ठरलं होतं की बाबा नानांनी
माढ्यातनं आलं तर मी तानायचं आणि मंगळवाड्यात आलं तर तुम्ही सोडायचं नाही. हे दोघांचं सतत वेळ कमी आहे. विस्तारानं मी प्रचाराला अनेक ठिकाणी येणार आहे, त्यावेळेस अजून म्हणजे विस्तारानं बोलेन. फक्त एवढंच सांगतो की राजकारणात साहेब मी कुणाचं वजही ठेवत नाही आणि कुणाचं उठर उठर इथं काय सोडत नाही. आणि सुदैवानं ती परिस्थिती आता या ठिकाणी आली. लोकसभेच्या वेळेस लई जणांनी मजा केली माझी, पण नानांनी इमानदारीनं म्हणजे माझ्या राजकारणामध्ये नानाचा आणि माझा राजकीय दृष्ट्या कुठंच खटका उडालेला आहे. मला ज्या ज्या भूमिकेशी मी माझी भूमिका जी होती की जिल्ह्यातल्या प्रस्थापिताच्या विरोधात उभा राहणे किंवा लढणे, त्या भूमिकेशी तो माणूस शेवटपर्यंत प्रामाणिक होता. आणि त्या त्या ठिकाणी मला मदत त्यांनी केली, भले त्यांना ओपन करता आली नसेल, पण जी भूमिका आहे ती स्पष्टपणे त्यांनी माझ्याबरोबर ठेवली. त्यामुळं कुणी काही म्हणत असलं तर एका बाजूनं नानांनी लोकसभेला केलेल्या मदतीचं उपकार फेडण्यासाठी मी या निवडणुकीत बघा, आणि दुसऱ्या बाजूनं लोकसभेला नाकात बोटं घातलेल्यांचं उठं काढण्यासाठी पण हे जाता. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण सर्वजण मिळून उद्याच्या 17 तारखेला या मतदारसंघामध्ये, माहीत आहे मला की 2009 आता दोन नेते एकत्र झाले. 9 निवडणुकीत गावचा आजी माझी सरपंच सुद्धा स्टेजवर राष्ट्रवादीचा होता, तरी सुद्धा नाना 25-30 हजार निवडून आला. तर ह्याच्यावर मतदारसंघाची परिस्थिती आता 2 आहेत म्हणजे किरकोळ विषय आहे, एवढंच सांगतो. आणि आता 17 तारखेला आपण सगळेजण मिळून पुन्हा तलफ होणार नाही अशा पद्धतीनं भगीरथ दादाला निवडून देऊ एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि